एनडीए सरकारचा जो अर्थसंकल्प सादर झाला, या अर्थसंकल्पामध्ये शेती क्षेत्राला पायाभूत सुविधा आणि मार्केटिंग सुविधा निर्माण करण्याचा एक चांगला त्या ठिकाणी निधी असेल किंवा भरीव शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका या अर्थसंकल्पातून पुढे आलेली आहे. या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये शेती क्षेत्रासाठी 1,52,000 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. त्याचबरोबर 1 कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी प्रशिक्षण देण्याचाही कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे. कडधान्य असेल, तेलबिया असतील, सोयाबीन, सूर्यफूल यासारख्या कडधान्य पिकाला प्रोत्साहन देण्याचा निर्णय या अर्थसंकल्पामध्ये घोषित करण्यात आलेला आहे. आणि त्याचबरोबर भाजीपाला वाहतुकीसाठी एक साखळी संपूर्ण देशभर निर्माण करण्याचा महत्वाचा निर्णय या अर्थसंकल्पामध्ये घेतलेला आहे. आणि फळे आणि भाजीपाल्यामध्ये नवीन व्हरायटी आणण्याचा सुद्धा घोषणा या अर्थसंकल्पामध्ये झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि म्हणून निश्चितच शेती व्यवसायाला चालना देणारा, शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये क्रांती घडवणारा हा अर्थसंकल्प या ठिकाणी सादर झालेला. या अर्थसंकल्पाचं रयत क्रांती संघटनेच्या वतीनं मी स्वागत करत आहे. काय आहे की विरोधकांचं काम आहे, कोणतीही चांगली गोष्ट जरी पुढे आली मग ती केंद्र सरकारनं घेतलेली असू किंवा राज्य सरकारनं असू, त्याच्यावरती नेहमी शिमगा साजरा करणे हे विरोधकांचं काम आहे. आणि मला वाटतं की त्यांना त्यांच्या दृष्टीनं शिमग्याचा महिना सुरू झालेला आहे. त्यामुळं खऱ्या अर्थानं केंद्रानं आणि राज्यानं काही योजना जाहीर केल्या, काही निर्णय घेतले, त्याचा प्रचार हे विरोधकच गावागावात जाऊन करत असतात की आम्ही ही योजना राबवली म्हणून आम्हाला तुम्ही मतदान करा, आमच्या पाठीशी उभा राहा. आणि म्हणून मला वाटतं की विरोधकाचा कागवायला काही अर्थ नाही आहे. मी एक गोष्ट लक्षात आणू इच्छितो की 2013-14 साली काँग्रेसनं जो अर्थसंकल्प मांडला होता त्याच्यामध्ये कृषीसाठी त्यांनी बजेट ठेवलं होतं 27,000 कोटी रुपयाचं. मोदी सरकारच्या कालखंडामध्ये 22-23 जर अर्थसंकल्प आपण बघितला तर त्याच्यामध्ये कृषीला बजेट होत 1,25,000 कोटी आणि आता डायरेक्ट 1,52,000 कोटी केलं. म्हणजे 13-14 काँग्रेसनं जे 27,000 कोटीचं बजेट दिलं होतं ते यावर्षी गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये अधिक 27,000 कोटी दिलेले आहेत. मग ज्यांनी 27,000 कोटी रुपये देशातल्या शेतकऱ्याला दिलं त्यांना बोलण्याचा अधिकार नाही. शेतकरी चळवळ टिकली पाहिजे, शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा आहे. परंतु स्वतःच्या अहंकारामुळं स्वाभिमानी शेतकरी संघटनेला ग्रहण लागलं आणि याचं आत्मपरीक्षण खऱ्या अर्थानं नेतृत्वानं करणं अत्यंत गरजेचं आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये उल्हास दादा पाटील असतील, मी स्वतः असेल, शिवाजीराव माने असतील, रविकांत तुपकर असतील, अशी एक मोठी यादी आपल्याला पाहायला मिळेल. आणि खऱ्या अर्थाने सगळे कार्यकर्ते घरची भाकर खाऊन घरादारावर तुळशीपत्र ठेवून घराच्या बाहेर 10-15-20 वर्ष काम करत राहिले. आणि अशा माणसांना अपमानित करणं हे योग्य नाही असं मला वाटतं. आणि मला अजून नेतृत्वाने विचार करावा आणि चळवळ एकसंघ कशी राहील
या दृष्टीनं प्रयत्न करावा अशी माझी आज अपेक्षा आहे. बजेटमध्ये बिहार आणि आंध्र प्रदेश असं काही नाही आहे. बजेटमध्ये पश्चिम बंगाललाही त्या ठिकाणी काही स्वतंत्र अशी विकासाला निधी दिलेला आहे, झारखंडला दिलेला आहे. पश्चिम बंगाल हे काय भाजप शासित सरकार असणारं राज्य नाही आहे आणि म्हणून पायाभूत सुविधाला संपूर्ण देशाला खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणामध्ये निधी देण्याचं धोरण मोदी सरकारने घोषित केलेलं आहे. अर्थमंत्र्यांनी तशा घोषणा केलेल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये सुद्धा रस्त्यांचं जाळं खऱ्या अर्थानं विणलं गेलेलं आहे आणि म्हणून मला वाटतं महाराष्ट्राला सुद्धा भविष्य काळामध्ये विकासाला केंद्राकडून अजिबात पूजाभाव केला जाणार नाही. गर्जा हिंदुस्थान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.